नमस्कार मी सारिका बेलेसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण गावराण टमाटरची कडी बघणार आहे मी गावरान टमाटर घेतले तीन मोहरी जिरं लाल तिखट हळद कोथिंबीर तेल मीठ कांदा आणि खोबरं मी भाजून मिक्सरला बारीक केलं अद्रक लसणची पेस्ट चला तर मग सुरू करूया गावरान टमाटरची कढी भाजी पण म्हणतात त्याला कोणी मी टमाटर तीन छान कापून घेतले बारीक गॅस सुरू करून कढई ठेवू तेल टाकून घेऊ तेल गरम झालं की मोहरी टाकू मोहरी छान तडतडली की आपण त्यात जिरं टाकायचं जिरं पण होऊ द्यायचं जिरं झालं की आपण त्यात कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची कांदा खोबरं झालं की अद्रक लसणची पेस्ट अद्रक लसण छान होऊ द्यायचं त्याचा कच्चेपणा राहतो बस एक मिनटात होऊन जाते लाल तिखट फिरून घ्यायचं हळद मीठ एकदा परत फिरून घ्यायचं बघा आता यात आपण यात टमाटर ॲड करायचे मी तीन टमाटे गावराणी कापून घेतले याला फिरून पाच मिनिट होऊ द्यायचं गॅस अगदी सीम ठेवायची फार मोठी नाही करायची कमी गॅसवर होऊ द्यायचं बघा थोडी कोथिंबीरी टाकून घ्यायची परत एकदा फिरून घ्यायचं सोबत खूप छान लागते बघा आता याला तेल सुटत आहे आता प्लेट झाकून देऊ आपण पाच मिनिट होऊ द्यायचं पाच मिनिट झाले की आता आपण काढून बघू बघा किती छान तेल आलं वरती आता आपण याला रवीने घोटून घेऊ म्हणजे टमाटरच्या फोडी राहणार नाही एकदम एकजीव होऊन जाईल आता यात आपण पाणी टाकून घेऊ फार पातळ कन्सिस्टन्सी नाही करायची अगदी मीडियम ठेवायची फार जाड नाही फार पातळ नाही म्हणजे भाकरीसोबत बरोबर खाता आली पाहिजे बघा आता याला परत पाच मिनिट होऊ द्यायचं झाकायची नाही असंच होऊ द्यायचं बघा छान उकळी आली आहे थोडी साखर टाकायची कोथिंबीर टाकायची तयार आहे आपली गावरान टमाटरची कढी किंवा आपण याला भाजी पण म्हणू शकतो आमच्याकडे याला कढीच म्हणतात आता आपण सव करू मस्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बाय